अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि उद्या पहिल्या सोमवारी आपण तांदळाची शिवामूठ जी आहे ती शिवलिंगावर अर्पण करत असतो. तर उद्याच्या पहिल्या श्रावण सोमवारी तुम्हाला 21 तांदळांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. त्यानंतर असलेली लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला या उपायाचा खूप फायदा होणार आहे. हा उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख आनंद आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी आपल्याला भरभरून मिळत असतात. तर त्यामुळे आपल्या रोजच्या बिझी शेड्यूलमधून तुम्हाला थोडासा वेळ काढून हा उपाय करायचा आहे. हे बघा, आपलं रोजचं जे आहे काम वगैरे हे ते जॉब ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्याच असतात, पण श्रावण हा अतिशय पवित्र महिना आहे. तर त्यामुळे या महिन्यामध्ये अमुक एक दिवशी काही उपाय जर तुम्ही केले ना तर मग आपल्या आयुष्यामध्ये बाकीचं आपले जे काही संकट येतात अडचणी येतात तर त्या आपल्यावर येत नाही आणि खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी आपल्याला सगळ्या अगदी सहजपणे पार पडत असतात. तर त्यामुळे लक्षात घ्या, उद्याच्या सोमवारी तुम्हाला 21 तांदळांचा एक उपाय करायचा आहे. तो उपाय मी तुम्हाला सांगते. आता हे बघा, श्रावणामध्ये कधी 4 सोमवार येतात तर कधी 5 सोमवार येतात. तर प्रत्येक सोमवारी आपण शिवामूठ अर्पण करत असतो. तर अशा प्रत्येक सोम आपल्याला शिवामूठ कशी अर्पण करायची आहे, सोमवारी अगदी साध्या पद्धतीने आपल्याला शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा आहे, पूजा कशी करायची आहे, याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत कालच शेअर केलेला आहे. तर हे बघा, ह्या महिन्यामध्ये बघा कंटाळा करू नका. जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा पण करा. आपले महादेव जे आहे ते भोलेनाथ आहेत, ते भोळे आहेत. केलेली साधी सोपी सेवा पण त्यांना अतिशय प्रिय असते. तर त्यामुळे मी म्हणत नाही अगदी तुम्ही 2-2 तास सेवा करा, 5 मिनिटं तुम्ही सेवा करा पण करा. हे दिवस महत्वाचे आहे, वाया न जाऊ देता सेवा करा. आणि उद्या बघा नागपंचमी सुद्धा आहे त्यामुळे उद्याचा दिवस खूप प्रभावी आहे. आता हे बघा, हे जे उपाय आहे, हे जी पूजा वगैरे आहे ते तुम्ही जवळपास कुठे भगवान शंकरांचं महादेवांचं मंदिर आहे तिथे जाऊन सुद्धा करू शकतात. पण तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नाही तर आपल्या घरामध्ये शिवलिंग हे असलंच पाहिजे. महादेवांची पिंड घरामध्ये देवघरामध्ये स्थापित असलीच पाहिजे. ती नसेल तर जवळपास कुठे देवाचं सामान मिळत असेल तिथून तुम्ही आणून या श्रावण महिन्यामध्ये स्थापित करा. तुम्हाला नाही मिळत ते मी स्क्रीनवर तुम्हाला नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला मिळू शकतं. पण घरामध्ये शिवलिंग असलंच पाहिजे. आता बघा उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते. उद्याचा पहिला सोमवार आहे आणि उद्या तांदळाची आपण शिवामूठ अर्पण करत असतो. तर हा उपाय जो आहे हा करण्यासाठी तुम्हाला काहीही लागणार नाही, फक्त 1 मिनिट लागणार आहे आणि वस्तू सुद्धा काही लागणार नाही. तुम्हाला काय करायचंय हे बघा, 21 तांदळाचे दाणे घ्यायचे आहे, म्हणजे 21 अक्षता. अक्षता म्हणजे बघा तुटलेले चिरपडलेले असे तांदूळ घ्यायचे नाही, तुम्हाला 21 मोजून घ्यायचे. तर व्यवस्थित घ्या ते तांदळांचे दाणे जे आहे ते तुटलेले वगैरे असे घेऊ नका, व्यवस्थित घ्या. आणि या तांदळांना हळद कुंकू वगैरे लागलेली नसावी, कारण आपल्याला माहिती आहे की महादेवांच्या पूजेमध्ये आपण शक्यतो हळद कुंकू वापरत नाही. तर असं 21 तुम्हाला अखंड न तुटलेले तांदळांचे दाणे घ्यायचे आहे. उजव्या हातामध्ये हे दाणे घ्यायचे आहे. तुम्ही देवारा समोर बसून किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिरात सुद्धा जाऊन हा उपाय करू शकतात. तुम्हाला उजव्या हातामध्ये हे 21 तांदळांचे दाणे घेऊन कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला तो कमलात्मक मंत्र जो आहे तो देते, अगदी छोटासा आहे. तर उजव्या हातामध्ये 21 तांदळांचे दाणे घेऊन तुम्हाला 16 वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर ह्या ज्या अक्षता आहे त्या तुम्हाला त्या महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायच्या आहे. आणि त्यानंतर मनापासून हात जोडून प्रार्थना करायची आहे. तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे की देवा माझ्या घरावर आलेलं हे संकट दूर होऊ दे, माझ्या घरामध्ये असे असे दुःख आलेले आहे हे दूर होऊ दे, माझ्या घरावर कधीही कुठल्या प्रकारची अडचणी संकट येऊ नको देऊ, माझ्या मुलांचं रक्षण कर, तुम्हाला संतती प्राप्तीसाठी मूलबाळ होत नाही, घरामध्ये नवरा बायकोची भांडणं आहे, जे काही आहे ते संपवण्यासाठी तुम्हाला काही मनामध्ये इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हा उपाय पुरुष स्त्री कोणीही करू शकतं. दुसरी गोष्ट, ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आता हे बघा, महादेवांची जी सेवा असते ती प्रदोष काळामध्ये सुद्धा केलेली अधिक उत्तम असते. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी सूर्य जेव्हा मावळतो तर त्याच्या आधीचा 1 तास आणि नंतरचा साधारणपणे 1/2 तास, म्हणजे बघा आपल्याकडे 6:30 आसपास सूर्य जो आहे तो मावळतो. तर तुम्ही समजा की 5 ते 8 मध्ये तुम्ही ही सेवा केली तर अतिउत्तम. वेळ मिळत नाही, तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करा, हरकत नाही. रात्री तुम्ही उशिरा जॉबवरून येताय, रात्री केली तरी हरकत नाही, पण करा.
दिवस खूप प्रभावी आहे. सोमवार आहे, उद्या पहिला सोमवार आहे आणि नागपंचमी सुद्धा आहे. तर अशा या शुभ दिवशी आपल्याला हे उपाय करून त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. ही संधी वाया न जाऊ देता आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, आपल्या मनातल्या जे काही इच्छा आहे त्या पूर्ण करण्यासाठी, आपल्या घरामध्ये आनंद भरभराट आणण्यासाठी हे उपाय जे आहे हे आपल्याला करायचे आहे. तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे. न चुकता करा. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, असलेली लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पैसा वायफळ गोष्टींमध्ये खूप खर्चवतो. हे बघा, पैसा कमवण्याचे मार्ग जे आहे, पैसा घरी येण्याचे मार्ग खूप कमी असतात, पण ते बाहेर जाण्याच्या वाटा खूप असतात. तर त्यामुळे पैसा जो आहे तो वायफळ गोष्टींमध्ये खर्च होऊ नये यासाठी आपल्याला हे काही उपाय जे आहे हे अमुक एक दिवशी केले ना त्याचा फायदा आपल्यालाच होतो. तर नक्की न विसरता, कंटाळा न करता हा उपाय करा, तुम्हाला याचा चांगलाच फायदा होईल. सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.